मी संजय मादेवा. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या हातामध्ये तुम्ही काहीतरी एक वस्तू बघत असाल. ही वस्तू तुमच्या सर्वांच्या परिचयाची आहे. या वस्तूला आपण काय म्हणतो? याला आपण क्यूब असे म्हणतो, भासा म्हणतो, घन म्हणतो किंवा ठोकळा असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जर या तुम्ही क्यूबचं बारकाईने ऑब्झर्वेशन केलं असेल खेळताना, तर या क्यूबच्या काही बाजू सपाट आहेत. ज्या बाजू सपाट आहेत ना, त्याला आपण पृष्ठ असं म्हणतो. मग असे सपाट भाग किती आहे? तर बघा, वरती एक आहे, खाली एक आहे, आणि चार साईडला चार पृष्ठ आहे, ज्याला आपण फेसेस म्हणतो. असे एकूण सहा पृष्ठ आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पृष्ठावर आपण असा एक उभा काप आणि आडवा काप घातला, तर या घनाचे छोटे छोटे क्यूब्स तयार होतात, ब्लॉक्स तयार होतात, आणि जे ब्लॉक्स एकमेकांना चिकटलेले असतात. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, या ब्लॉक्सचे रंग आपण समान जुळवण्याचा प्रयत्न करतो आणि तो खेळ जिंकला याचा आनंद साजरा करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काप दिल्यामुळे छोटे छोटे ब्लॉक्स तयार झालेत ना, ते ब्लॉक्स एकमेकांच्या शेजारी आहेत. ते ब्लॉक्स एकमेकांना चिकटलेले आहेत, त्या ब्लॉक्सनी एकमेकांना स्पर्श केलेला आहे. आता या ठिकाणी समजा आपण ऑरेंज रंगाचा बॉक्स घेतला, ब्लॉक घेतला, तर या ऑरेंज रंगाच्या ब्लॉक्सनी या साईडच्या ब्लॉक्सला स्पर्श केलेला आहे, खालच्या ब्लॉक्सला स्पर्श केलेला आहे. म्हणजे या स्पर्शामधून त्यांचं जे रिलेशन तयार झालं, त्या रिलेशनलाच आपण द्विक संबंध असं म्हणतो. म्हणजे घनाच्या छोट्या छोट्या ब्लॉक्स एकमेकांसोबत स्पर्श झाल्यामुळे जे दुसऱ्या घनासोबत रिलेशन तयार झालं, त्यालाच आपण द्विक संबंध असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी NMMS या परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणी हा जो विषय आहे, त्या विषयामध्ये द्विक संबंध हा एक घटक आहे. मी तुम्हाला सांगितलं की द्विक संबंध हा घटक ठोकड्यावर आधारित आहे. ठोकड्यावर आधारित प्रश्न या घटकामध्ये विचारले जातात. मी तुम्हाला मग जो ठोकळा दाखवला ना, तो ठोकळा इथे काढलेला आहे. आता आपण या ठोकळ्याचं ऑब्झर्वेशन करू. आपल्याला या ठोकळ्याचे किती पृष्ठ दिसतात? या ठोकळ्याचे आपल्याला एकूण तीन पृष्ठ दिसतात. आपल्याला राईट साईडचा पृष्ठ दिसतो, लेफ्ट साईडचा पृष्ठ दिसतो, आणि टॉपचा म्हणजे वरचा पृष्ठ दिसतो. तीन पृष्ठ दिसतात, तीन पृष्ठ दिसत नाही. म्हणजे आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, कोणत्याही घनाला एकूण सहा पृष्ठ असतात. आता आपण अशा प्रकारचे घन इकडे एकमेकांवर ठेवले, त्यांची अशी अरेंजमेंट केली, तर बघा अशा प्रकारची आकृती तयार झाली. मग आपण या प्रत्येक घनाला नाव दिलं. जसं वरचा घन जे आहे, त्याच्या शेजारी के आहे, इकडे ओ, यम, यन, आणि शेवटी इकडे यल हा घन आहे. बघा, आपण या घनाचं काळजीपूर्वक जर ऑब्झर्वेशन केलं, तर हे घन मित्रांनो एकमेकांच्या शेजारी आहे, एकमेकांना चिकटलेले आहे. जसं आपण ओ हा घन घेतला, तर ओ या घनाची फक्त पाठीमागची एक बाजू जिने इतर घनांना स्पर्श केलेला आहे, बाकीचे पृष्ठ आपल्याला दिसतात. समजा आपण जबरत यल हा घन घेतला, तर यल या घनाची पाठीमागची बाजू आणि खालची बाजू, यल या घनाची पाठीमागची बाजू आणि खालची बाजू यांनी इतर घनांना स्पर्श केलेला आहे. मग हे जे घनांचं एकमेकांसोबत स्पर्श झालेला आहे, जे रिलेशन आलेला आहे, त्या रिलेशनलाच आपण द्विक संबंध असं म्हणतो. मग परीक्षेमध्ये या घटकावर आधारित प्रश्न कसे विचारतात? मग प्रश्न असा असतो की ओ या घनाच्या किती बाजू इतर घनास चिटकलेल्या आहेत, ओ या घनाच्या किती बाजूने इतर घनांना स्पर्श केलेला आहे. मग आपण बघूया, ओ या घनाची फक्त पाठीमागची एकच बाजू, पाठीमागच्या एकाच पृष्ठाने इतर घनास स्पर्श केलेला आहे, बाकीचे पाच पृष्ठ आपल्याला दिसतात. वरचा पृष्ठ मोकळा आहे, या राईट साईडच्या पृष्ठाने कुठेही स्पर्श केलेला नाही, पुढच्या पृष्ठाने स्पर्श केलेला नाही, इकडच्या पृष्ठाने स्पर्श केलेला नाही, आणि खालच्या पण पृष्ठाने कशालाही स्पर्श केलेला नाही. म्हणजे फक्त एकाच ओ या घनाच्या फक्त एकाच पृष्ठाने स्पर्श केलेला आहे, यालाच आपण द्विक संबंध असं म्हणतो. यावर आधारित प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.